कधी कधी असं वाटतं की जर माझे मिस्टर जर फॉरेनला गेले तर 1.25 लाख रुपये पेमेंट मिळेल, आपण आनंदात आयुष्य घालू शकतो. बरोबर. पण सॉइल चार्जर ही अशी जादू मिळाली ना, असं वाटतं की याची आपल्याला खरंच गरज होती आणि आपल्याला खरंच जे काय आपलं क्रांतिकारक पाऊल उचलायचं होतं ना, त्यात आपला सहभाग राहता. हे आपण पुढच्या पिढीसाठी, जसे आपल्या आजोबांनी वडिलांनी आपल्याकडे हस्तांतरित अशी सुपीक जमीन केली, पण हे मधल्या 10-20 वर्षात एवढं रासायनिक समार झालाय शेतीवरती, म्हणजे आतोनात पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण देणार काय? बरोबर. एससीटी ही पुढच्या पिढी वर्क फॉर जनरेशन आहे असं मी वारंवार म्हणतो आमच्या मिसेसला सुद्धा. बरोबर. किंवा जे चर्चा वर्क फॉर नेक्स्ट जनरेशन, आपण पुढच्या पिढीसाठी काम करतो. वातावरण फक्त 10% काम करते, म्हणजे तुमची माती बलवान असेल ना तर काहीच पीक आपोआपच पहिलवान होणार, म्हणजे सॉइल चार्जर खात्रीशीर. खात्रीशीर, काही टेन्शन नाही. 100% ज्या टायमाला युज करणार वातावरण पण आपल्याला पोषकच होणार. इतक्या कमी वयात हार्ट अटॅक येणं याला असे फंगी साइड वगैरे हे सुद्धा जबाबदारी. पेस्टिसाइड आम्ही गुगलवर सर्च केलं, एचडीएल ते वगैरे ते कोलेस्टेरॉल ते वाढतं प्रमाण 100%. इकडे भैया लोक येतात माल घ्यायला, तर कुठलाही भैया आपल्या प्लॉटवर आला की म्हणतो माल आम्हाल द्या, येतात लोकांचे की आम्हाला माल द्या. हे दाबतोय मी. ओके ओके. आता शिरा बघा तुम्ही, हे बघा ना शिरा, टमाटर बघा ना, दबले पण फुटलं नाही ते. फुटलं नाही बघा, थोडस चीर गेली पण दबलं नाही अजून एवढं, म्हणजे याच्यातून काही घर किती आहे बघा ना, पाणी नाही आलं बघा दा, हे थोडस पाणी. 110 क्रेट गेलेत आतापर्यंत सर, त्यात 1 क्रेट सुद्धा आपला वेस्ट नाही गेला बघा, एवढं जबरदस्त क्वालिटी आला. म्हणजे माती बलवान तर पीक पहिलवान तर शेतकरी धनवान होऊ शकतो. क्या बात आहे, हे जे मंत्र दिले आपले आपले सॉइल चार्जरचे एससीटी मंत्र राम सरांनी. साधारणतः रासायनिक म्हणजे मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या 1,65,000 रुपये एकरी खर्च येतो, 1 एकर टोमॅटो करायचं असतो. ओके. आणि जर 30 सॉइल चार्जर वरती केलं 50% खर्च कमी येतो. 50% कमी म्हणजे एवढा खर्च कमी. हा हा, आमचा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही वॉटर सोल्युबल काय देत होता का? वॉटर सोल्युबल काहीच नाही दिलं, इथं लागण करत होते. ओके. सहज रोड निघाली. हा सहज रोड, आता ते म्हणजे खूप मुरब्बी माणूस आहे. हा हा हा. तर ते गेले 8-15 दिवसांनी महेश म्हणले काय लावलंय, ते म्हणले इथं येतील का टोमॅटो. हा. त्यानंतर परत ते 55-58 दिवशी आले होते प्लॉट वरती. अच्छा. त्यांचा मुलगा आणि ते. ओके. अरे अरे अरे, म्हणलं काय आणले टोमॅटो, काय आणलं म्हणले, काय म्हणलं सॉइल चार्जरची किंमत. हा हा, म्हणले आम्ही बी युजर्स होतो आता तुझे. ह्याची जी साईज पाहिली आणि वरती येतो ह्याची बी साईज दाखवतो, सेमच आहे. ह्या काळातली लव राहतच नाही आपलं, ही जी लव दिसते हे जवळून पाहू आपण, ही लव बरोबर राहतच नाही. बर, ते आपल्या टेक्नॉलॉजीवर फक्त ही लव तयार होत असते बघा. मी तर शेतकऱ्यांना दाखवतो खाली मायक्रोचा काय डेव्हलपमेंट झालाय जबरदस्त. मल्चिंग जर उचललं आपण तर अशी कधी पाहायला भेटत नाही, दुर्मिळ वस्तू आहे की इथं दगडावरती वरती, आता बघा इथं तर पहिलं दगडावरती आपण जिथं पूर्ण पूर्ण दगडावरती इथं मायक्रोचा म्हणजे मुळीवरती आली. क्वालिटी नंबर 1 असे, त्याला काही तोडच नाहीये, गुणवत्तेला तोड नाही, तडजोड नाही. येस येस, जशी निष्ठेमध्ये तडजोड नाही म्हणतात तशी गुणवत्तेत तडजोड नाही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. बरोबर. इथं 5,000 क्रेट डेली म्हणजे निघत असेल त्या गावात टोटली डेली. हा, डोली कमीत कमी 5,000 क्रेट बाहेर जातो, मुंबई वाशी किंवा अहमदाबाद. तर ते शेतकरी आले होते म्हणजे पाहण्यासाठी, तर म्हणले ही टेक्नॉलॉजी आम्हाला हवी नेक्स्ट टाइम. काय बात आहे, बर टेक्नॉलॉजी हवी म्हणलं तुम्ही, आम्हाला श्रेय नका देऊ, आमची टेक्नॉलॉजी श्रेय आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. येस. खोटं वाटत सर तुम्हाला, पण 3 दिवस लगातार राऊंड मारत की माल आम्हाला, शेवटपर्यंत तुमचा माल जसा निघेल
अक्षी शेवट साईज कमी झाली म्हटलं तरी गाळावे म्हणलं मलाच दे आणि जेव्हा पुढे भविष्यात टमाटे करतात तर ते देखील आम्हाला वीस पंचवीस म्हणजे व्यापारी असतील सासवड मध्ये किंवा कदाचित जास्त असतील आपण काय कधी काउंट नाही केले पण असं मालच नाही सर दाखवा टोटली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा एवढा रिझल्ट आहे सर या आधीच्या प्लॉटला पण तसंच व्हायचं की आपण बाजार फोडायचं सर तिथे खूप तिरंग्याचं प्रमाण खूप होतं आणि आपल्या इतकी क्वालिटी नव्हतीच मालच नव्हता असं दाखवाय तुमचा माल जर पाहिला मी हातामध्ये आणि जर क्वालिटी पाहिली तर म्हणजे विश्वास नाही बसणार लोकांचा एवढ्या ह्याच्यामध्ये हे माल एवढा पाहून एवढी साईज याची क्वालिटी तर एक वेगळे पण काय वाटतंय सगळ्या गोष्टी सर आपण 100% सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी युज केलेली शेतकऱ्यांना असं वाटतं की केमिकल शिवाय येऊ शकत नाही त्यांना कृपया मला तरी असं वाटतं की त्यांनी प्रत्यक्षात जिथं कुठं सॉइल चार्जरचे त्यांच्या जवळ प्लॉट असतील ते पाहावेत खरोखर माहिती घ्यावी आणि केमिकल बंद करून एक जीवन द्यावं कारण ज्यांचे तरुण लोक जातात त्यांचं पूर्ण घर बसलेलं असतं बरोबर नमस्ते नमस्कार सर तुमचा परिचय द्या मी महेश बापूराव नवले कंपोस्ट परिचय तालुका पुरंदर जिल्हा पुणे मॅम नमस्ते नमस्ते सर तुमचाही परिचय द्या मी प्राजक्ता महेश नवले कंपोस्ट परिचय तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता जी तुमच्या हातामध्ये आम्ही जे टमाटर पाहतोय कोणती व्हरायटी आर्यमान आर्यमान ओके ह्या जर पाहिलं आता सगळीकडे तर एक नवीन व्हायरस आलाय टमाटरमध्ये बरोबर की नाही तो एक प्लॅस्टिक व्हायरस पण म्हटला जातो किंवा मग तो कुठला एक नाव आहे बघा त्याला काय नाव आहे मोझाईक येस जो तिरंग व्हायरस म्हणून बी येस तिरंग व्हायरस मला सांगा मी तुमचा अख्खा प्लॉट फिरलो पण मला 1% पण हा रोग नाही दिसला एक वेगळं वैशिष्ट्य काय हे वेळेस की तुम्ही सगळीकडे तुमच्या भागामध्ये तिरंगा व्हायरस म्हणजे मी आता एवढा सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरतोय सगळीकडे मला तो व्हायरस जाणवतोय जे SCT वापरत नाही त्यांच्याकडे केमिकलवाल्यांकडे मग तुमच्याकडे असे काही वेगळे पण तुम्ही केलं तुमचा माल जर पाहिला मी हातामध्ये आणि जर क्वालिटी पाहिली तर म्हणजे विश्वास नाही बसणार लोकांचा एवढ्या ह्याच्यामध्ये हे माल एवढा पाहून एवढी साईज याची क्वालिटी तर एक वेगळे पण काय वाटतंय सगळ्या गोष्टी सर आपण 100% सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी युज केलेली आणि सर एवढा जरी व्हायरस आहे तरी इकडे भैया लोक येतात माल घ्यायला तर कुठलाही भैया आपल्या प्लॉटवर आला की म्हणतो मला माल द्या येतात आता लोकांचे की आम्हाला माल द्या म्हणजे स्वतःहून फोन येतो आता देखील आला होता फोन उभं होत तर व्यापाऱ्याचाच फोन आला होता की माल कधी तोडणार अच्छा आता मला एक सांगा तुम्ही मार्केटला पण गेले होते मार्केटचा अभ्यास करायला की मार्केट पाहायला काय वाटलंय सगळं सर तिथे खूप तिरंग्याचं प्रमाण खूप होतं आणि आपल्या इतकी क्वालिटी नव्हतीच मालच नव्हता असं दाखवाय एवढी क्वालिटी पण नव्हती या आधीच्या प्लॉटला पण तसंच व्हायचं की आपण बाजार फोडायचं आता मला एक सांगा खटाटे सर्व्ह त्यांना विचार बर आता मी जर खाली पाहिलं बघा आता हे अशा वरपर्यंत साईज एकसारखी मला ह्या प्लॉट मध्ये काय जाणवलं जशी खाली साईज आहे बघा आता हे जर खाली पाहिलं मी खाली साईज आहे तशीच तुमच्याकडे वर सुद्धा तेवढी साईज झाली म्हणजे एक ठिकाणी असं नाहीये जर मी सगळीकडे कॅमेरा फिरवला तर पान कमी आणि तुमच्याकडे मालच जास्त दिसतोय मला याचं एक वैशिष्ट्य सांगा ना की तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी कशी वापरली किती बॅग टाकले थोडस विश्लेषण द्या ना मला सर सर्वात प्रथम आम्ही बेड काढले ओके आणि बेड काढले लगेच पाऊस झाला बर पाऊस झाला परत बेड मोडले बेड काढले हा आणि 18 मे 2021 ला आम्ही 12 बॅग टाकल्या कृषी अमृती ओके टोटल 25-26 कोणते क्षेत्र असेल ओके त्याला 12 बॅग कृषी अमृत आणि
12 कृषिअमृत बैल बिलबोर्ड अच्छा हाँ त्यांनी आम्हाला म्हणजे अवेलेबल करून दिला खरं सरांना त्यांचे आभार ओके प्रमोद सरांचा खूपच म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व असं घडणं नाहीये बरं का नाही म्हणजे प्रमोद सरांनी जे कार्य केले इथं हे तर प्रचंड मोठं होतं शेती द्यायला कारण ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शेती ती उभारी जी त्यांनी दिशा दाखवली तुम्हाला बरं का तुम्ही मला जो किस्सा सांगत होता म्हणजे मार्केटचा खास तुम्ही मार्केटमध्ये गेलो होता तो एक थोडासा अनुभव सांगा प्रत्येक आम्हाला की बाबा काय वाटलं तिथं जाऊन तुमचा जो माल आहे हा पाहिला जर आम्ही जर पाहिला सगळा तर ह्याच्यामध्ये जर क्वालिटी पाहिली गेली तर मार्केटमध्ये आता अशी क्वालिटी मिळणं दुर्मिळ आहे नाही मालच असा नाही पूर्ण मार्केट मालच नाही असा 20-25 म्हणजे व्यापारी असतील सासवड मध्ये किंवा कदाचित जास्तही असतील आपण काय कधी काउंट नाही केले पण असा मालच नाही सर दाखवा टोटली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा एवढा रिझल्ट आहे जबर सर त्याला 12 टाकल्या अच्छा पूर्ण बेड हे केले परत टाकले भरून डोस परत ओढले मल्चिंग हातावर घरगुती कुठलाही मजूर लावलेला नाही मल्चिंग मी माझे मिसेस आई वडील आणि मल्चिंग हातारल्यानंतर 19 मे 20 मे आणि 21 मे ला लागण झालं 3 घरगुतीच लागण ओके 3 लागण झालं ड्रिंचिंग केलं सॉइल चार्जेस साधारणतः 25 मेच्या 3rd-4th दिवशी 1 सॉइल चार्जर ओके त्यानंतर जे काय आपलं शेड्यूल आहे रेग्युलर क्रॉपची फवारणी फ्रुटची फवारणी फ्रुटला अजिबात कंटाळा नाही केला कोणती फवारणी घेतली ना तर फ्रुट तर 10 ml मी मारलं म्हणजे प्रत्येक वेळेस फवारणी फ्रुटचे प्रत्येक फवारणीमध्ये 10 ml म्हणजे पर लिटर फ्रुटची फ्रुटच्या फवारणीचं एवढा इफेक्ट आहे तुम्ही दिवसभर किती प्लॉट फिरले आय डोंट नो मिनिमम 10 प्लॉट बघितला हो बरोबर ग्रीनरी आपल्या अजिबात डाऊन नाही नाही ते दिसते ना ग्रीनरी पण आणि विशेष काय तुमच्या वरपर्यंत जी साईज आहे ती साईज तरी एकसारखी आहेच म्हणजे खालून पासून वरपर्यंत पण तुमच्या वरती पहिला शेंडा पण चालू आहे प्लस तुमच्याकडे सेटिंग पण चालू आहे म्हणजे पंजा जो म्हणतो तो पण निघतोय आम्ही दुसरा डोस सुद्धा भरला असता पण गेले 10-15 झाले कंटिन्यू 15 पाऊसच आहे उघडी आजच उघडी पहिला बेसोड किती किलो गेला किलोने आता साधारणतः म्हणजे किती बॅगा गेल्या 12 किती क्षेत्र आहे सगळं 25 गुंठ ओके ओके आता मला एक सांगा सॉइल चार्जर किती लिटर गेला असेल या सगळ्या 12 टोटली आणि फ्रूट किती गेला असेल अच्छा 15 गेले म्हणजे 100% एससीटी एससीटी क्या बात आहे उद्देश असते म्हणजे बाजार सापडू अगर ना सापडू पुढ सभाग आहे आधी बाजार एवढा म्हणजे तरी पण आपण येत लॉस मध्ये जाऊ शकत नाही लॉस मध्ये जाऊ शकत क्या बात आहे आणि इतरांपेक्षा आपल्याला रेट हाय मिळतो आता सुद्धा म्हणजे तुम्ही मागाशीच ते सांगत होते की लोक शोधत येऊ राहिले व्यापारीचे फोन येतात माल आले की आम्हाला द्या माल आम्हाला ही तर खरी ताकद आहे आपली मला सांगा तुमच्या हातामध्ये असा जर माल असेल तर मला सांगा कुठला व्यापारी की तू नाही म्हणत कोणी नाही व्यापारी म्हणजे एक 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 खोटं वाटत सर तुम्हाला पाहिजे 3 लगातार राऊंड मारत की माल आम्हाला शेवटपर्यंत तुमचा माल कसा निघेल अक्षी शेवट साईज कमी झाली म्हटलं तरी गाळा तर म्हणलं मला द्यायचं आणि जेव्हा पुढे भविष्यात टमाटे करतात तर ते देखील आम्हाला जे 30-30 वर्ष टमाटे करतात शेतकरी आता आम्ही हा दुसराच प्लॉट आहे आमचा ह्या दुगर आम्ही डिसेंबर मध्ये लागण केली होती ना हा दुसरा प्लॉट काढू ओके तर आमच्या इकडे लपतेवाडी म्हणून टमाट्याचा आगार मानतात ओके ओके बर तिथं 5000 क्रेट डेली म्हणजे निघत असेल त्या गावात टोटली डेली डोली कमीत कमी 5000 क्रेट बाहेर जातो मुंबई वाशी किंवा अहमदाबाद तर ते शेतकरी आले होते म्हणजे फायनान्स तर म्हणले ही टेक्नॉलॉजी आम्हाला हवी नेक्स्ट टाइम क्या बात आहे बर टेक्नॉलॉजी हवी म्हणलं तुम्ही आम्हाला श्रेय नका देऊ आमच्या टेक्नॉलॉजी ही काय किमी महेश नवलेच नाही किंवा प्राजक्त नवलेच नाही किमी आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आणि तुम्हाला जे काय सहकार्य लागलं आमची टीम आहे टेक्नॉलॉजी आहे त्या मागे किंवा माझं वैयक्तिक काय येईल तिथे काय मार्गदर्शन असं अजून काय मदत लागेल बरोबर आता मला असं विचारायचं होतं की हे सगळं जे वरती दिसते आता इकडे साईडला हे जर पाहतोय आपण हे सगळे टमाटर तुमचे क्वालिटी नंबर 1 आहे म्हणजे त्याला काही तोडच नाहीये गुणवत्तेला तोड नाही तडजोड नाही येस जशी निष्ठेमध्ये तडजोड नाही म्हणतात तशी गुणवत्तेत तडजोड नाही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी बरोबर बरोबर म्हणजे ती निष्ठा फळांमध्ये दिसत असून तुमच्यामध्ये पण नाहीये बरोबर आहे का नाही सगळ्यात महत्वाचं काय ही जी सगळी आपण आता पाहिलं ही वरती पासून खालीपर्यंत जो ग्रोथ दिसतोय तुम्हाला टमाटरचा जर आपण जर मुळी पाहिली याची बघा मी तर शेतकऱ्यांना दाखवतो खाली मायक्रोचा काय डेव्हलपमेंट झालाय जबरदस्त मल्चिंग जर उचललं आपण
तर अशी कधी पाहायला भेटत नाही दुर्मिळ वस्तू आहे की इथं दगडावरती वरती आता इथं पहिलं दगडावरती आपण जिथं उभं राहिलं पूर्ण पूर्ण दगडावरती इथं मायक्रोराईजा म्हणजे मुळीवरती आली ट्रॅक्टर सुद्धा चालत नाही तशा म्हणजे तुम्ही बघा ना इथं मुळी पूर्ण वरती थरात आली बघा हे मी दाखवतो पूर्ण मुळी जी आहे ना वरच्या थरामध्ये आली तर वरती का नाही चालणार बघा ना हे वरती जर पाहिलं तुम्ही साईज क्वालिटी एकदम जबरदस्त या ना पुढे जरा हा सर एक गंमत आहे या प्लॉटला आहेत ना ही जी लव आहे ना हा लव हा लव लव ह्या काळातली लव राहतच नाही आपलं ही जी लव दिसते हे जवळून पाहू आपण ही लव बरोबर राहतच नाही बर ते आपल्या टेक्नॉलॉजी वर फक्त ही लव तयार होत असते म्हणजे नॅचरली जे काही लव येते ते शेवटपर्यंत टिकते शेवटपर्यंत तर ते मला म्हणले महेश मी इतके वर्ष टमाटो करते तुझा फड आमच्या पेक्षा कस काय जरा म्हणजे वारावर काल परवा दिवशी इकडे गेले होते कुठे मिरजेला बोलता बोलता मला म्हणलं महेश तुझा प्लॉट अजूनही छान आहे म्हणलं दादा आता काही तुमची साईल किती आहे साईल चार्जर मी पण गुरुपेक्षा चेले पुढे गेले ना गुरु गुरु जातो पण आज गुरुला सुद्धा शिकवलं चेलेने हा म्हणजे गुरुने शिकवलं की तंत्रज्ञान कसं वापरायचं पण आज शिष्याने करून दाखवलं ना की गुरुला की हे वापरले तर काय होऊ शकतो चमत्कार म्हणजे असंच नाही मी जर तुमच्या पाठीमाग पाहिला हा बघा पाठीमाग साईडला शेंड्याला सुद्धा माल लागलाय पाठीमाग साईड ठरली पंजेवरती पर्यंत पंजे तुमचे आता जर तुमच्या पाठीमाग पाहिलं आता बघा इकडून आता इकडचं जर पाहिलं का इकड साईडला वरपर्यंत सगळे तुमच्याकडे काय ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय वाटलं मला बघा मी जर खाली दाखवतो शेतकऱ्यांना ह्याची जी साईज पाहिली आणि वरती येतो ह्याची बी साईज दाखवतो सेमच आहे म्हणजे लोकांचं बरंच काय होतं की खालच्या साईडला साईज होते पण वरच्या साईडला साईज कमी होते पाण्यातून साईज चार्जर आहे ना सर हा हा स्प्रे घेतात जनरली शेतकरी बर तर आम्ही पाण्यातून सोडतो म्हणजे प्रयोग केला म्हणजे प्रामाणिक सांग कसं सोडतो थोडं सांगितलं बरं पाणी आपलं ड्रीप असते ना ओके ड्रीप मधून ज्यावेळेस 250 ml सोडतोय प्लॉटला एक वेळी ओके ओके स्प्रे मधून स्प्रे केलाच नाही साईजचा डायरेक्ट ड्रीप मधून आजही सोडणार होतो पण आज आता विजिट आहे म्हणून त्यामुळे अच्छा ही जी लव दिसते बघा तुम्हाला कशा आपला विषय चालतो लवचा बघा आता मी थोडस जवळून दाखवतो शेतकऱ्यांना बघा ही लव अशी वरपर्यंत आहे म्हणजे तुम्ही जे मागाशी सांगत होता लव अशी दिसतच नाही ह्या टायमिंगला आणि एवढा किती तोडे झाले असते आतापर्यंत आला चौथा तोडा म्हणजे चौथ्या तोड्यापर्यंत लोकांची लवच राहत नाही कारण केमिकलचे फवारे जे मारले जातात त्याच्यामधून काय होतं हे सगळे लव निघून जाते 3-4 तोडे झाले ना तुमचे तुम्ही केमिकलची एक पण नाही फवारणी मारली सर खरेच काय आम्हाला डिजिटल फायटर भेटलं नाही सर मी म्हणजे जरी मी डिस्ट्रीब्युटर असलो तरी ती काय 3-4 ठिकाणी चौकशी केली मार्गम पण मला भेटले नाही सर्वात पहिला प्रयोग केला अजून इफेक्टिव्ह झाला हे टेक्नॉलॉजी तुमच्याकडे नसती असं काही तर समजा टेक्नॉलॉजीच तुमच्यापर्यंत पोहोचली नसती तुम्हाला माहित नसतं आणि आज तुम्ही हा प्लॉट लावला असला तर काय वाटतं तर ह्यावेळेसचे काय तोटे तुम्हाला जाणवले असते अहो एक सिनियर नर्सरीवाला आहे आमचे ओके आमचं म्हणजे खूप मोठं 25 वर्ष झालं नर्सरीचा बिझनेस आहे त्यांचा तर आम्ही 19-20 मेला इथं लागण करत होतो ओके ते सहज रोडनी गेली हा सहज रोड आता ते म्हणजे खूप मुरब्बी माणूस आहे हा हा नाही घेत त्यांचे आमच्या म्हणजे वडिलांसारखे तर ते गेले 8-15 दिवसांनी महेश म्हणले काय लावलंय ते म्हणले इथं येतील का टमाटो आणि त्यानंतर परत ते 55-58 दिवशी आले होते प्लॉट वरती त्यांचा मुलगा आणि ते ओके अरे 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 म्हणलं काय आणलंय सकाळ सकाळ 7:30 वाजले असेल आम्ही उठलं की आम्ही रोज शेतात येतो ओके दोघही तर म्हणले काय लावलंय तू टमाटो काय आणलंय म्हणले काय म्हणलं सॉइल चार्जरची किंमत आहे म्हणले आम्ही बी युजर्स होतो आता तुझे म्हणलं तू सांगत नाही म्हणलं दा बाबू तसं नाही सांगाय काय म्हणलं हे सगळी किंमत सॉइल चार्जरची म्हणलं सॉइल चार्जरचा रिझल्ट येस येस म्हणजे एक ह्याच्यातून लक्षात आलं की कुठल्या रोगाला आपण जर कंट्रोल करायचं असेल बरोबर आहे की नाही तर सगळ्यात महत्वाचं मातीचं आरोग्य जपणं गरजेचं आहे माती ते आपलं जे विधी पथ्य आणि साधन ही केलीच पाहिजे येस म्हणजे ती महत्वाची काय कारण ते मातीचाच प्राण आहे ते जर तुम्हाला मातीचा प्राण जगवायचा असेल तर पहिली गोष्ट हे 3 साधनं तुम्हाला पाळावीच लागतील तर काय वाटतं म्हणजे आतूनच खर्च करतात बघा मुखार काय झालं आजकाल केमिकलचे खर्च वाढत चाललाय लोकांना रिझल्ट पण अपेक्षित येऊ नाही राहिले वरून मनस्ताप टेन्शन ह्या सगळ्यातून तुम्ही तर बाहेर निघले बघा याचा सत्यता काय की तुम्ही आनंद आहे तुमचा चेहरा सांगतोय ना ऐक ना मार्केट नाही तरी सर आम्ही आनंद यस क्या मार्केट जर असतं ना तर तुम्हाला सांगतो एखाद्याचं काळ उचकटलं एवढं म्हणजे माल सापडला असतो असं की नाही एखाद्याचं काळ म्हणतात ना येस 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 म्हणजे तेवढं काळ बदललं असतं बदललं खरंच पण तरी पण तुम्ही एवढं रेट पडलेत पण तुम्ही आनंद आहे
तुम्हाला खात्री ना हा माझा माल यस. आता मी जर तुमच्या पाठीमागे पाहिलं तर माल कमी म्हणजे पान कमी माल जास्त आहे बरोबर का नाही. असे सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय वाटतं, काय अनुभव सांगाल तुम्ही? शेतकरी म्हणजे प्रत्येक जण इथं माहूर गाव आहे आमच्या, इथं 4 किलोमीटर ही खिंड दिसते ना समोर, तिकडे तिकडे खिंड खिंड इकडे साईडला खिंड पलीकडे प्रत्येक जण येणारा जाणारा थांबते. अच्छा बर. म्हणजे आम्ही इतके वर्ष टमाटो करतो एवढा खर्च होतो म्हणजे साधारणतः रासायनिक म्हणजे मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या 1,65,000 रुपये एकरी खर्च येतो. एक एकर टमाटो करायचा ओके म्हणजे 30 सॉइल चार्जेस वरती केलं 50% खर्च कमी येतो. 50% कमी म्हणजे एवढा खर्च कमी. हा हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही वॉटर सॉल्युबल काय देत होता का? वॉटर सॉल्युबल काहीच नाही दिलं. कुठलंही वॉटर सॉल्युबल ह्या प्लॉटला वापरलं नाही. ऍक्शन नोटबुक मध्ये लिहिलेलं आहे जसं वॉटर सॉल्युबलच नाहीये. नाही नाही अजिबात. क्या बात आहे. म्हणजे एवढं चांगलं क्वालिटी, एवढी चांगली चमक, त्याचा ग्रोथ, त्याचं वजन, तुम्हाला वजनाविषयी काय वाटतं? हे जर तुम्ही पाहिलं वजन काय वाटतं? वजन सर युनिफॉर्म साईज आहे. येस युनिफॉर्म साईज. आणि वजन पण खूप हेवी आहे बरोबर का नाही. म्हणजे याच्यातून काय सिद्ध होतं की आपण जर मातीचं आरोग्य काम केलं म्हणजे असं बी मानाय ना, बघा तुम्ही खाली बैल पूर्ण खडकाळ जमीन आहे तुमची, पूर्ण ट्रॅक्टर सुद्धा चालत नाही अशा मध्ये नंदनवन केलंय तुम्ही. माती बलवान तर पीक पहलवान तर शेतकरी धनवान होऊ. क्या बात आहे. हे जे मंत्र दिले आपले आपले सॉइल चार्जरचे एससीटी मंत्र, एससीटी मंत्र राम सरांनी हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर. आणि हे फक्त आपण हे आपण पुढच्या पिढीसाठी जसे आपल्या आजोबांनी वडिलांनी आपल्याकडे हस्तांतरित अशी सुपीक जमीन केली, पण हे मधल्या 10-20 वर्षात एवढं रासायनिक समार झालाय शेतीवरती म्हणजे आतोनात तणनाशक असू द्या किंवा अजून काही रासायनिक खतं असू द्या वॉटर सोलेबल हे नापिक इकडे वाटचाली बरोबर. पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण देणार काय? बरोबर. एससीटी ही पुढच्या पिढी वर्क फॉर नेक्स्ट जनरेशन आहे असं मी तर वारंवार म्हणतो आमच्या मिसेसला सुद्धा बरोबर किंवा जे चर्चा वर्क फॉर नेक्स्ट जनरेशन आपण पुढच्या पिढीसाठी काम करतो. तुमचा थोडासा मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकऱ्यांसाठी. सर मोबाईल नंबर आहे माझा 77-75-041-570 आणि माझा मिसेसचा नंबर आहे 77-75-92-23-50. ओके. कधी कधी असं वाटतं की जर माझे मिस्टर जर फॉरेनला गेले तर 1.5-1.5 लाख रुपये पेमेंट मिळेल, आपण आनंदात आयुष्य घालू शकतो. बरोबर. पण सॉइल चार्जर ही अशी जादू मिळाली ना असं वाटतं की याची आपल्याला खरंच गरज होती आणि आपल्याला खरंच जे काय आपलं क्रांतिकारक पाऊल उचलायचं होतं ना त्यात आपला सहभाग रामसभासोबत आपण काम करतो. जसं राम सेतू बनवायला सीतेला आणण्यासाठी लंकेतून आणण्यासाठी जसं राम सेतू भारतानी जसा खारुताई खारीचा वाटा उचला तसा आमचा देखील लय मोठा नाही खारी खारुताई पेक्षाही छोटा वाटा उचला आम्ही तयार आणि कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार. हीच पुण्य खरी आहे. इतक्या कमी वयात हार्ट अटॅक येणं याला असे फंगी साइड वगैरे हे सुद्धा जबाबदारी. पेस्टिसाइड आम्ही गुगलवर सर्च केलं एचडीएल ते वगैरे ते कोलेस्टेरॉल ते वाढतं प्रमाण 100% फोडून दाखवायचं एखाद्याने. क्या बात आहे. बघा म्हणजे चॅलेंज देत आहे का? बघा नाही एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो. हे दाबतोय मी. ओके ओके. आताच्या शिरा बघा तुम्ही. हे बघा ना शिरा. टमाटर बघा ना दबले पण फुटलं नाही ते. फुटलं नाही बघा. थोडस चीर गेली पण दबलं नाही अजून एवढं. म्हणजे याच्यातून काय घर किती आहे बघा ना. हे पाणी नाही आलं बघा. हे थोडस पाणी बघा. आता फोडतो याला. हा फोडून बघा थोडस दाखवा आम्हाला. पाणी नाही बघा एवढं आपलं ते पाणी नाही त्याच्यामध्ये आणि पूर्ण ताकदीनुसार आपलं बरं का. त्यांनी 110 क्रेट गेलेत आतापर्यंत सर. त्यात 1 क्रेट सुद्धा आपला वेस्ट नाही गेला. बघा एवढं जबरदस्त क्वालिटी आला. म्हणजे किती कॅरेट गेले तुमचे? 110 क्रेट भरलेत आतापर्यंत तोडून. हा त्यात 1 क्रेट सुद्धा किडकाना निघाल. क्या बात आहे. म्हणजे जनरली लोकांचं काय काय 25 तोडले ना तर 10 फेकून द्यायला लागते आणि आपल्याकडे एक सुद्धा नाहीये. एक क्रेट सुद्धा नाही. गोडी पाडव्याला पेस्ट फायटर लॉन्च झालं सासवडला भेटले. हा तर म्हणलं आपण पूर्ण टोमॅटोला आपल्याला पेस्ट फायटर यूज करायचं. तर कुठलीही रासायनिकची कीड फवारणी म्हणजे मला औषधच माहित नाही अजूनपर्यंत किडीसाठी काय वापरतात. अच्छा. तर फक्त पेस्ट फायटरची फवारणी आपण 3-4 फवारण्या झाल्या. आज आमोश आहे. आज देखील घेणार आहे जर वेळ भेटला ना आता रात्रीचा तरी रात्रीची फवारणी. क्या बात आहे. क्या बात आहे. प्रत्येक शेतकऱ्याने सॉइल चार्जर वापरला. शेतकऱ्यांना असं वाटतं की केमिकल शिवाय येऊ शकत नाही त्यांना कृपया मला तरी असं वाटतं की त्यांनी प्रत्यक्षात जिथं कुठं सॉइल चार्जरचे त्यांच्याजवळ प्लॉट असतील ते पाहावेत खरोखर माहिती घ्यावी आणि केमिकल बंद करून एक
जीवन द्यावं, कारण ज्यांचे तरुण लोक जातात त्यांचं पूर्ण घर बसलेलं असतं. बरोबर बरोबर, एक काळाची गरज पण आहे ना. काळाची गरज आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर. आणि हे जर एक अभियान झालं शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठीच ही टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी जर ही पुढे नेलं अभियान, तर आज मला वाटतं की आज आपण ह्या सगळ्या केमिकल राक्षसाला दहन करू शकतो. बरोबर आहे का नाही? 58व्या दिवशी आपलं पहिल्यांदा हार्वेस्टिंग झालं. 58व्या दिवशी. आता परत रेग्युलर कधी होतो? रेग्युलर 75 दिवस लागतात. 75, 80, 85 लागतात, कधी 3 महिने. आज आता म्हणजे लागण केली आमच्या नंतर 70 तरी डेज लागतात. आता परत आम्ही टोमॅटोचं रोप अजून 2500 काढू. रान जर वाजता असेल आता लावणार. तुम्ही घाबरत नाही काही? पाऊस पडतोय, हे रोग येईन काय? नाही नाही, ते वातावरण फक्त 10% काम करते. म्हणजे तुमची माती बलवान असेल ना, तर काहीच पीक आपोआपच पहिलवान होणार. म्हणजे सोयच्या खात्रीशीर? खात्रीशीर, काय टेन्शनच नाही. 100% टायमाला युज करणार वातावरण पण आपल्याला पोषकच. आणि आता सर SCT वैदिक आली ना, मग तर रोग काय विशेष नाहीये, घ्यायचंच नाही. आता सलग 15 दिवस पाऊस. आणि आमचा म्हणजे बागदार कोकणात येत नाही. काय म्हणतो, तुमचा मिनी महाराष्ट्रच आहे. म्हणजे कोकण आमच्या पासून वरती 4-10 किलोमीटर गेलं की बातला होतं. तर त्यामुळे पाऊस आम्हाला खूप होतो. ओके, चला काय हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. असाच वारंवार वेळ द्या, मार्गदर्शन करा. नक्की नक्की, काहीच हरकत नाही. ओके, थँक्यू. थँक्यू सर.